नमस्कार, मी अनिता. अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे मस्त खुसखुशीत कुरकुरीत अप्पे. हे अप्रतिम लागतात. त्याबरोबर आपण एक शेंगदाण्याची चटणी मी माझ्या पद्धतीची दाखवलेली आहे. दोन्ही तुम्ही नक्की करून खाऊन बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. घंटी वाजवा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आल्यावर तुमच्या मोबाईलची घंटी नक्कीच वाजेल. तर चला आता आपण बघूया खुसखुशीत साबुदाण्याचे आप्पे. साबुदाणे आप्पे बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे एक कप साबुदाणा. बऱ्याच रिक्वेस्ट होत्या साबुदाणा कसा भिजवायचा, किती पाणी घालायचं, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. एक कप साबुदाण्याकरता अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तेल घेतलेलं आहे आप्पे भाजण्यासाठी. एक बटाटा घेतला आहे मीडियम साईजचा, साधारण पाव कप बटाटा आहे. हे मी भगरीचं पीठ घेतलं आहे किंवा वरीचे तांदूळ बोलतात याला. हे मी फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत भगर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर बाजारात पण पीठ विकत मिळतं, ते तुम्ही घेऊ शकतात. पण याचं टेक्स्चर थोडंसं असं जाडसर आहे, त्यामुळे आप्पे आपले कुरकुरीत छान क्रंची होतात. हे मी आलं आणि मिरची बारीक वाटून घेतलेले एक टेबलस्पून घालायचं आहे. साधारण चार मिरच्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. जिरे अर्धा टीस्पून आपल्याला घालायचे आहेत. हे झालं आप्याचं साहित्य. आता आपण याच्याबरोबर एक शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. त्याकरता मी इथे अर्धा कप शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, मीठ लागणार आहे आपल्याला आप्यांसाठी पण आणि शेंगदाणा चटणीसाठी पण, आणि थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे. आता आधी मी साबुदाणे कसे भिजवायचे ते दाखवते. हे साबुदाणे स्वच्छ असे दोन वेळा आपण धुवून घेऊया. आणि इथे बघा, मी हे साबुदाणे स्वच्छ तीन वेळा धुवून घेतले आणि पाणी तुम्ही बघू शकतात. साबुदाणे बुडतील एवढं पाणी पाहिजे आणि हे एक रात्रभर किंवा 7 ते 8 तास आपल्याला झाकून भिजत ठेवायचे आहे. हे बघा, आपण हे 8 ते 9 तासांकरता साबुदाणे भिजत घातले होते. इथे तुम्ही बघू शकतात साबुदाणा किती फुगलेला आहे आणि पूर्ण मोकळा झालेला आहे. मस्त असा साबुदाणा भिजलेला. आता आपण हे आप्यांचं बॅटर तयार करून घेऊया. मोठ्या भांड्यात काढून घेऊया एक कप साबुदाणा. त्याकरता हे भगरीचं पीठ, थोडेसे जिरे घालूया. आणि हे ऑप्शनल आहे, तुम्ही जर कोथिंबीर जिरे घालत नसाल तर नाही घातलेत तरी चालतील. बटाटा घालूया. बटाटा जर तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही भगर आणखी एक चमचा वाढवू शकतात, कारण बरेच जण बटाटा खात नाहीत म्हणून मी सांगते. आता हे आपण अर्धा कप शेंगदाणे घालून घेऊया. आलं आणि मिरची तिखट जसं तुम्ही खातात त्याप्रमाणे घाला. तुमच्याकडे लहान मुलं असतील तर कमी घातलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मोठे असाल तर जास्त घाला, म्हणजे मुलंही आवडीने खातील. आता आपण यातलं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे छान आपल्याला गोळा मिक्स करून घ्यायचा आहे. एकदम असा हाताने मळून घ्यायचा आहे, छान गोळा झाला पाहिजे याचा. आता हे बघा, इथे मी आप्पे पात्र घेतलं आहे आणि त्यात एक 4-4-5-5 थेंब तेल घालून घेतलं आहे. हे मी तापत ठेवले आणि मग आपण गोळे करून घेऊया आप्प्याचे. आता हे बघा, इथे लिंबाच्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया. हे बघा, जरा पण गोळा तुटत नाही आहे, एकदम मस्त झाला आहे. हे आप्पे एकदम कुरकुरीत मस्त होतात आणि कमी तेलात होतात. असे मी सगळे गोळे बनवून घेते. हे बघा, आपलं आप्याचं भांडं तापलेलं आहे छान. सगळे असे आपल्याला घालून घ्यायचे आहेत गोळे. आपण हे सगळे आप्पे घालून घेतलेत साबुदाण्याचे. आता त्यावर आपण थोडं थोडं तेल पण सोडूया, म्हणजे काय होईल सगळ्या साईडने एकदम मस्त कुरकुरीत होता ते. असं थोडं थोडं 2-2, 3-3 थेंब तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 1-1.5 मिनिटाने उलटायचे आहेत. आपले आप्पे भाजून होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया.
मिरच्या टाकायच्या, शेंगदाणे टाकायचे, आलं कापून टाकायचं, साखर टाकायची एक अर्धा टीस्पून, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, यात आपण लगेच थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये बंद चालू करत फिरवायचं आहे, कारण आपल्याला याची पेस्ट नाही बनवायची, ओवळधोवळ शेंगदाणे वाटले गेले पाहिजे अशी चटणी बनवायची आहे। हे बघा, आधीच आपण जास्त पाणी घातलेलं नाही, तर अजून थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा फक्त फिरवून घ्यायचं आहे। आणि ही बघा, आपली ही अप्रतिम शेंगदाण्याची चटणी अप्प्यांबरोबर किंवा ही साबुदाणा वडा किंवा भगरीचा डोसा कशाबरोबरही खाऊ शकतात, मस्त लागते। आता आपण आप्पे बघूया। हे बघा, आपल्या आप्प्यांना एक मिनटं झालेलं आहे, आपण हे सगळे असे पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे किती छान क्रिस्पी झालेले आहे। वाव, हे बघा आवाज तुम्ही बघू शकाल, असे सगळ्या साईडने आपल्याला सगळे आप्पे असे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, रंग तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे। असेच आपण सगळे असे थोडे थोडे असे गोल गोल पण फिरवायचे, म्हणजे असे सगळीकडून असे भाजले जातात। असे आपण पूर्णपणे भाजून घेऊया, साधारण 1-1.5 मिनटं लागणार आहे। हे बघा, आपले आप्पे सगळ्या साईडने मस्त भाजून झालेले आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत। हे बघा, तुम्हाला आवाज येतच असेल, मस्त कुरकुरीत झाले, आपण एक काढून घेऊया। हे बघा, आपले मस्त कुरकुरीत आप्पे इथे तयार झालेले आहे। हे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। पुन्हा आपण भेटणार आहोत एका छानशा रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद।